पूर्व सीएम व विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस ने कहा कि आगामी चुनाव के बारे में राज्य चुनाव आयोग निर्णय लेगा, इसके पहले कुछ भी बोलना ठीक नहीं होगा। मला असं वाटतं आता निवडणूक आयोगावर हे सगळं अवलंबून आहे। साधारणपणे 7 जूनला आपल्याकडे सगळीकडे मॉन्सून हिट करतो आणि त्याच्यानंतर सगळ्या भागामध्ये पाऊस हा सुरू होतो, त्यामुळे निवडणूक आयोगाचं काम जर तोपर्यंत संपू शकलं तर कदाचित ते घेतील, अन्यथा घेणार नाहीत। त्याच्यामुळे मला असं वाटतं की जोपर्यंत निवडणूक आयोगाचा अधिकृत निर्णय येत नाही तोपर्यंत या संदर्भात स्पेक्युलेशन करणं काही योग्य होणार नाही। असं आहे की पोलिसांच्या संरक्षणात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर हल्ले करणं, पोलीस संरक्षणात आमच्या नेत्यांच्या सभांमध्ये आंदोलन करणं, आमच्या नेत्यांवर अंडे टमाटर फेकण्याचा प्रयत्न करणं, हे सगळं स्पष्टपणे लक्षात येत आहे की हे सगळं केवळ आपलं राज्य आहे आणि आपले गृहमंत्री आहेत या तोऱ्यामध्ये या ठिकाणी होत आहे। मी कालही सांगितलं, आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत, त्यामुळे पहिल्यांदा तक्रार करू पण कारवाई झाली नाही तर मात्र आम्ही देखील सोडणार नाही। मला असं वाटतं की सुप्रियाताईंनी सगळ्याच बाबतीत अशा प्रकारे निर्णय घेतला पाहिजे, कारण यापूर्वी राणांसोबत जे झालं नवनीत राणासोबत त्यावेळी त्या काही बोलल्या नाहीत, किंवा अनेक लोकांवर किंवा महिलांवर अशा प्रकारचे ज्यावेळेस हल्ले झाले त्यावेळेस त्या काही बोलल्या नाहीत। आमच्याही महिलांना मध्यंतरीच्या काळात पोलिसांनी अतिशय वाईट पद्धतीनं वागणूक दिली त्यावेळेस त्या बोलल्या नाहीत, त्यामुळे मला असं वाटतं की ही भूमिका त्यांनी वारंवार घ्यावी, आम्ही स्वागत नाही। मला त्याचं काय माहीत नाही, शिवसेना हे हा एक स्वतंत्र पक्ष आहे, त्यांना काय करायचं ते ठरवतील, संभाजीराजे स्वतः सक्षम आहेत त्यामुळे त्यांचा निर्णय ते घेतील, त्यामुळे या संदर्भात मी बोलण्याचं कारण नाही।